बंधु भगिनींनो, काय म्हणाले राहुल गांधी? म्हणाले, मी गांधी आहे, मी सावरकर नाही आहे, मी क्षमा मागणार नाही, मी माफी मागणार नाही. राहुल गांधी, तुम्ही कधीच सावरकर होऊ शकत नाही. सावरकर होण्याची औकात ही काँग्रेसमध्ये कोणामध्येच नाही. अरे सावरकर होण्याकरता त्याग लागतो, तप लागतं. सावरकर होण्याकरता त्या ठिकाणी मातृभूमी करता, त्या ठिकाणी यातना भोगाव्या लागतात. सावरकर बनण्याकरता 11 वर्ष अंदमानच्या काल कोठरीमध्ये त्या ठिकाणी आपल्या संडासात जेवढी जागा असते त्याही पेक्षा कमी जागेमध्ये राहावं लागतं. आणि तरी देखील भारत माता की जय म्हणण्याची हिंमत दाखवावी लागते. त्यावेळेस खऱ्या अर्थानं सावरकर होता येत. अरे तुम्ही सावरकरी नाही आणि तुम्ही गांधी नाही, हे नकली आडनाव घेऊन तुम्ही जे गांधींचं त्या ठिकाणी सांगता आहात, तुम्ही गांधी नाही. कारण तुम्हाला याची माहिती पाहिजे की ज्यावेळी देशाच्या लोकसभेमध्ये बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणला होता आणि त्यावेळेच्या काँग्रेसने त्याला विरोध केला, त्यावेळी एक व्यक्ती उभा राहिला होता आणि त्यांनी त्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं फिरोज गांधी, जे तुमचे आजोबा होते. त्यांनी देखील सावरकरांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिलं होतं. पण तुम्हाला इतिहास माहिती कुठे आहे? इतिहासाशी तुमचा संबंध काय आहे? तुम्हाला काय या देशाबद्दल माहिती आहे? आणि म्हणून तुम्ही सावरकर होऊ शकत नाही, तुम्ही गांधी होऊ शकत नाही.